ओमकर काय भेटलंय? फूल फूल आहे. तुला माहिती आहे कुठच्या झाडाचं आहे ते? नाही ना. चल आता या फुलाचं झाड बघूया आपण कुठचं आहे ते. त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन. मित्रांनो नमस्कार, मी विनोद राणा. माझं चॅनल कोकण आणि मी आपलं सर्वांचं स्वागत. आणि हे फूल सर्वांना तुम्हाला माहितीच असेल. बघा किती लोकांना कळते का फूल कुठचं आहे ते. आहे ना, डायरेक्ट मी तुम्हाला झाडच दाखवतो. उत्कंठा वाढवायची नाही मला पण. पण फूल बघा किती. मी ह्याला आपल्या BMC गार्डन आहे आपलं भायकायला राणीचं बाग. त्याच्यात एक पक्षी बघला, ऑस्ट्रिच काहीतरी असतो तो. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे तो. त्याच्या डोक्यावर असा तुरा असतो, असाच असतो. आणि इतका छान पक्षी दिसतो तो. तर मित्रांनो आता मी डायरेक्ट तुम्हाला झाड दाखवतो. हे बघा, आपल्याला माहिती असेल हे झाड. हे बघा इथे वरती फुलं आहेत. ॲक्च्युली आहे मित्रांनो कुंभ्याचं झाड आहे. कुंभ्या असतो ना, कुंभ्याचं झाड आपल्या कणकवली तालुक्यात फोंडा वगैरे बघा माळ लागतो. नांदगाववरून जाताना तिथे कुंभ्याचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. सगळी कुंभ्याची झाड असतात. वैभवडीपासून आपल्याला दिसतात बघा कोकणात येते वेळी ट्रेनमधून वगैरे. हे बघा पडलं. आणि असा रोड आहे इथे. आणि हे बघा मस्त फुललेलं त्या कुंभ्याची फळं तर तुम्हाला माहिती दिली. हे बघा छानशी फुलं लागली. असा कुंभ्याचं झाड आहे, मोठंसं झाड आहे बघा राईमध्ये. आणि इथून पडलेलं इकडे जरा ओंकार दाखव. छानसच आहे फुल. त्याला फळं धरली ना, मोठी फळं असतात गोल. कुंभ्याची ना, कुंभ्याचं झाड ना ते. कुंभ्याचं झाड मस्त फुलं वाटतात ना, छान. आणि असं इकडे हे त्याच्या बाजूला मोठा वटवृक्ष आहे जुना. त्याच्यात हे आलं एक कुंभ्याचं झाड आहे. तर ही कुंभ्याची फुलं आपल्याला ह्या सीझनमध्ये म्हणजे आता ह्या महिना, आता मे महिना लागेल आहे बघा. एप्रिलच्या दरम्यान फुलं मस्तपैकी फुलतात. आणि इथून काय कॅमेऱ्याचं जर ताकद कमी पडते. हे कुंभ्याचं फूल तर असं आहे. कुंभ्याचं झाड आपल्याला कोकणात जिथे कुठे पण जा तुम्ही कुंभ्याचं झाड बघायला मिळते. आणि लाकूड पण याचं खूप टिकाऊ असते. बाकी असा काय उपयोग होत नाही त्याचा. पण कुंभ्याचं झाड जेवढं आयनाचं वगैरे प्रसिद्ध आहे, आंब्याची फणसाची झाडं जेवढी प्रसिद्ध आहे, तेवढंच कुंभ्याचं झाड आहे कोकणात. आपल्याला दिसतं आणि फुलावर छान वाटतं. आणि फळं पण त्याला जेव्हा लागतात मोठे मोठ्या अशा आंब्याच्या आकाराची गोल फळं असतात. गोल फळं पण वजनदार असतात. पण त्या फळांचा तसा काय उपयोग मी बघितला ना, काय करतात ते मला पण माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा कुंभ्याच्या फळाचा काय उपयोग होत असेल. त्याच्या फुलांचा काय उपयोग होतो ते पण मला माहिती नाही. ज्यांना आयुर्वेदाची माहिती असेल त्यांना झाडाबद्दल पूर्ण माझ्या डिटेल्समध्ये माहिती असेल. इंटरनेटवर पण हे आपल्याला भेटू शकते याच्याबद्दल माहिती. आणि हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा दर्शन दाखवतो. फुलाचं छानचं असेल कुंभ्याचं फुल. ओंकार कसं वाटलं? छान वाटलं फुल नाही एकदम. झाड तसं या झाडाचा तसा काही उपयोग नाही. पण फुलं बघ किती छान आहेत. आणि कोकणात अशी विविध मस्त मस्त वेगवेगळी फुलं जी आपल्याला मित्रांनो अशी कुठे शहरात वगैरे पाहायला भेटत नाही अशी फुलं बघायला भेटतात. आणि व्हिडिओचा मी आता एंड करतो, झाडावर मारतो लास्ट. तर आठवण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कोकण आणि मी. बाय बाय मित्रांनो, आपल्या आता रजा घेतो मी.